मंडळी, या महिला मेंबरांच्या स्वतःच्या गाई आहेत का? अण्णा, हा साधारणपणे 2-4 महिला सोडल्या तर बाकी सगळ्यांकडे आहेत. असं म्हणजे एकूण 60 महिला झाल्या. हा असं करा, ह्यांच्या बॉड्या बनवायला घ्या. वा काय करताय कोडगे, ह्यांची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी तयार करायला लागेल का? हा, उत्पादन विभाग, वाहतूक विभाग, विक्री विभाग, अकाउंट विभाग. मला वाटलं. तुम्हाला काय वाटलं कोडगे? हे बघा, पुढच्या केपेला तुम्हाला वाटलं लावून ह्या पांडाला पंचायतीच्या बॉडीमध्ये घेईन मी. हे बघा, आता एकानं नाव सुचवायचं आणि एकानं अनुमोदन द्यायचं. बरोबर आहे. मला सांगा, चेअरमन कोण? अहो, सावित्रीबाई कोंडीबा उचले. म्हणजे तुमची ना, म्हणजे आमच्या वहिनी माझं अनुमोदन आहे. व्हाईस चेअरमन कोण? अहो, शकुंतलाबाई सदाशिव कोडगे. माझी बायको. हो, माझं अनुमोदन आहे. सुद्याव, महत्वाचं राहिलं सेक्रेटरी. सेक्रेटरी कोण? सविता दामोदर लाटणे, म्हणजे या मास्तरची बायको. नको, मास्तरांची बायको नको. अहो, 2-4 बुक शिकलेली बाई आहे ती. माग पुढे प्रॉब्लेम आणायचं. असं करा, ह्या लक्ष्मीबाई भुतेचं नाव द्या टाकून सेक्रेटरी म्हणून. हो, पण ती तर मेल्याली आहे ना, परत परत मास्तर मला काय सांगताय ते. ठरलं, लक्ष्मीबाई भुते सेक्रेटरी. चला मंडळी, अशा पद्धतीनं ही महिलांची बॉडी तयार झाली. आता पुढं काय पांडा? माहेरची साडी. बघा 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 बघा, जे तुम्हा कुणास निकळलं नाही पांडाला कळलं. पण अण्णा, ते माहेरची साडी नाही कळलं. नाही कळलं? अहो, असं काय करताय कोडगी? अहो, या महिलांनी न विचारता सवरता आपण यांची बॉडी बनवली. अहो, निदान ह्यासनी साडी चोळी तर घेऊ द्या. आणि ती बी अण्णांच्या शुभ हस्ते. वा वा, बघितलं का मंडळी? तुम्हासनी कुणाला काही कळलं नाही, ते ह्या पांडाला कळलं. बुगडी माझी सांडली ग जात अस. अहो, म्हंटल आम्ही आलो. आज इतक्या लवकर घर आठवलं? झाले का? तुम्हाला आपलं वाटत आम्ही तुमच्यावर नेहमी चिडतो, रागावतो. हा, तस नाही बरं का? काय, कधी कधी आम्ही तुमच्यावर लव बी करतो. सोडा, तुम्हाला जी काय लव लव करायची ती त्या चंद्राशी जाऊन करा. चंद्र? हे कोण चंद्र? कोण चंद्र? असं येड पांघरून पेडगावला जाऊ नका. असा त्या मळ्यातल्या बंगल्यावर आणून ठेवली तमासगिरींना ती चंद्रा. तिच काय सावित्री? अग, त्यांच्या गाडीला झाला होता ऍक्सिडेंट. अगो बाय 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 बाय. त्यातनं त्या तमाशातल्या बायका. मग त्यांना मदत करायला नको का? वय तर मदत करायलाच पाहिजे, म्हणून थेट बंगल्यावर नेऊन ठेवायचं. ही आयडिया बाकी त्या पांड्याची बरं का? हा, असं. ते मरू द्या हो, नको त्यावेळी नको ते इशे काढताय. हे बघा, तुमच्या करता आम्ही साडी आणलेली आहे. नुसतं करू नका, जरा अंगावर घेऊन बघा तरी. असं म्हणताय? कशी खुलून दिसते बघू तरी. साडी काय हो, ही बी आयडिया पांड्याची काय? होय का, ही आयडिया आमची आहे. पण काय हो, दसरा नाही, दिवाळी नाही, निवडणूक बी नाही, मग मध्येच कुठनं आली ही साडी? त्याच काय सावित्रे, नवीन योजना येते घरा तोची दिवाळी दसरा. म्हणजे वाघाची पंजी, कुत्र्याची कान, उंटाची मान. अण्णा, ओ अण्णा, अहो पंचायतीत येत आहे ना? आलं बोलावणं, आलं जावा. बघितलं का? म्हणजे 4 गोष्टी प्रेमाने पण बायकोशी बोलून देत नाही. येतो बर का सावित्री? काय मीटिंग आहे पंचायतीची, दूध योजना,
वय 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 जायला पाहिजे. अगो केवढा कामाचा बोज आहे माझ्या डोसक्यावर. अहो म्हटल्यालच हाय. काय काय जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. बस का आमचाच डायलॉग आम्हाला मारताय होय. अगं महिलांचा उद्धार करायचा आहे. अगं महिलांचा उद्धार म्हणजे सतीचं वाण कुणीतरी म्हटलेलं आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. बघितलं का चंद्राच्या कल्याणा अण्णांची विभूती. मास्तर म्या विचारतो त्याप्रमाणे तुम्ही मला हिशेब सांगा. बर एका गाईला जर 15,000 रुपये तर 60 गाई ना किती. बघा आता 15,000 आणि 15×30. ओ मास्टर अहो ती बोट काय घालताय. मी तुम्हाला तो कलेक्टर घेऊन दिलाय ना. हो कलेक्टर काय म्हणतात ते कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर म्हणा. आत्ता हिशोब दाखवतो तुम्हाला. हा काय माझ्याकडेच आहे. 15,000 × 60 = 9,00,000 झाले. अच्छा म्हणजे बँकेकडून आपणाला 60 गाईसाठी 9,00,000 रुपये मिळणार आणि आपण फक्त 10 गाईच खरेदी करणार आणि बाकीच्या गाई अहो त्या आधीच खरेदी केल्यात की. आधीच हो असं काय करताय कोडगे. महिलांच्या जुन्या गाई आहेत ना. त्यांचं काय लोणचं घालायचं का काय. हो मास्तर मग काय. अहो बरोबरच आहे. अहो जुन्याच गाई नव्यानं खरेदी केल्या असं दाखवायचं. शाबास मास्तर. पुढच्या वर्षी मी तुम्हाला हेड मास्टर केलं. थँक्यू थँक्यू. पण अण्णा मी काय म्हणतो या 10 गाईंच्या दुधातून 60 गाईंचे विम्याचे हप्ते कसे फिटायचे. कॅन्सल. काय ते हेड मास्टरशिप कॅन्सल. काय असं विचारताय मास्टर. बँकेनं कर्जाचा पहिला हप्ता माफ केलाय असं त्या योजनेत लिहिलंय का नाही. अरे होय 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 विसरलाच होतो मी. विसरू नका हे महत्वाचं आहे. त्याच्या खाली लाल शाईन रेगुट्या मारा. अगदी अंडरलाईन करतो. मी काय म्हणत होतो वर्षानंतर तरी आपल्याला बँकेचा हप्ता द्यावाच लागतील. द्यायचा वर्षानंतर आपण बँकेचा हप्ता द्यायचा फक्त 10 गाईचा आणि उरलेल्या गाई मेल्या मेल्या म्हणून बँकेला कळवायचं. हो काय पांडा मंडळी काय करतायत. गाई मारतायत. गाई मारतायत. गप्पा मारतायत. गप्पा मारतायत. या 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 डॉक्टर. नमस्कार. बसा 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 बसा. उशिरा का होईना पण अगदी येऊर आला बघा. पण अण्णा मी काय म्हणतो हे बँक तोंडी सांगून ऐकणार नाही. त्याकरता बँकेला रीतसर पुरावे सादर करावे लागतील कागदपत्र वगैरे. द्यायचं ना बँकेला सगळी कागदपत्र बरोबर द्यायची. अहो त्याच्याकरता तरी ह्या डॉक्टरला आपल्या कमिटीत घेतलाय. काय डॉक्टर न मिळालेल्या गायींचं डेथ सर्टिफिकेट बसून विचारत काय झालं. त्याबद्दल आपलं बोलणं झालंय पण माझी फी. अहो असं काय करताय डॉक्टर. न मिळालेल्या गायीचा विम्याचा हप्ता आला कि तुमची फी मिळालीच म्हणून समजा. अहो मग तुमचं डेट सर्टिफिकेट तुम्हाला मिळालंच म्हणून समजा. आपलं तुमच्या गाईचं पूर्ण बोला. पण अण्णा आता मी काय म्हणतो. आलं आलं लक्षात आलं लक्षात आलं. काय मास्टर. अहो सरकारनं एवढी कामधेनू तुमच्या दारात बांधली पण तुम्हाला दूध पिता येईल. अहो काय म्हणायचं तुमच्या या कर्माला. आता योजना वाचली तुम्ही आणि त्याचा अर्थ सांगतोय मी. नाही नाही काय आहे. अहो या शासनाची मराठी इतकी किचकट असते म्हणून. अहो किचकट आहे म्हणूनच बरं आहे. किचकट नसती तर आपली परिस्थिती बिकट झाली असती. आपल्याला चुका करायला वाव मिळाला नसता. ते कामधेनूच काय म्हणत होतात. शाबास. बघा कोडगीनी कसा अगदी योग्य प्रश्न विचारला. मास्तर योजना तुमच्या पुढ्यात आहे बरोबर आहे. त्यातलं पॉइंट मी सांगतो त्याप्रमाणे ही योजना पुढे वापरायचा ना. चला बरं सांगू. सांगा. योजनेत महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी अनुदानाची सोय बरोबर. दवा पाणी लसीकरणासाठी अनुदानाची सोय बरोबर. फुकट विमा पॉलिसीची सोय. गाई म्हशी यांच्याकरता भुसा घ्यायला अनुदानाची सोय बर. आणि दूध वाहतुकीसाठी टेम्पो जीप खरेदीची 100% शासनाकडून सोय. तवा ताबडतोब महिलांच्या नावानं जीप खरेदी करा. आता मला सांगा मंडळी 60 गायींची ही योजना